दादर इथल्या सुश्रुषा हॉस्पिटलमधील दोन नर्स या कोरोनाबाधित असल्याचं स्पष्ट झालंय आणि यामुळे दादर इथला कोरोनाबाधितांचा आकडा आता 6 वर गेलाय. या दोन नर्सना याच हॉस्पिटलमध्ये सध्या क्वारंटाईन करण्यात आलंय आणि या हॉस्पिटलच्या बाहेरून याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मेघा खुशिक यांनी. सध्या मी उभी आहे दादर इथल्या सुश्रुषा हॉस्पिटल बाहेर. या हॉस्पिटलमधील दोन नर्स या कोरोनाबाधित आढळलेल्या आहेत. या दोन्ही नर्सला याच हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे. यामुळे दादरमधील कोरोनाबाधितांचा आकडा हा 6 वर गेलेला आहे. खरं तर याच हॉस्पिटलमध्ये नाही तर इतरही अनेक महत्वाच्या आणि नावाजलेल्या हॉस्पिटलमधील काही नर्सेस, डॉक्टर्स आणि आतील कर्मचाऱ्यांना कोरोनाबाधित झालेलं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना तिथेच क्वारंटाईन करण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे कमी कर्मचाऱ्यांमध्ये हॉस्पिटल चालवण्याची वेळ आलेली आहे आणि यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान आहे ते अजूनच वाढलेलं आहे. खरं तर जेव्हा कुठलाही व्यक्ती दुसऱ्या आजाराच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा त्याला कोरोना झालाय अशाच पद्धतीनं खरं तर त्याच्यावर उपचार करायला पाहिजे किंवा त्याची काळजी घ्यायला पाहिजे. मात्र सुरुवातीच्या काळामध्ये इतर सर्वच हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीनं काळजी न घेता उपचार करण्यात आले त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाच्या संपर्कात येऊन अनेक डॉक्टर, नर्सेस आणि हॉस्पिटलमधले कर्मचारी आले आणि ते देखील कोरोनाबाधित झाले त्यामुळे त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं. त्यामुळे अनेक हॉस्पिटल तर बंद करण्यात आली आणि याच्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढलेला आहे. त्यामुळे आणि अशाच पद्धतीनं काहीसं इथं झालंय असं आपल्याला म्हणावं लागेल. एकंदरच आत्ताच्या सध्याच्या घडीला अशा पद्धतीनं नर्सेस, डॉक्टर्स किंवा कमी कर्मचाऱ्यांमध्ये हॉस्पिटल चालवणं हे आपल्याला कोणत्याही परिस्थितीत परवडणारं नाही आणि अशा पद्धतीनं जर कर्मचाऱ्यांना जर कोरोनाबाधितांच्या समोर येत असेल तर आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान नक्कीच वाढलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सनी पासवानसह मेघा कुचिक, झी 24 तास, मुंबई.